नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता श्रीकांत धर्माधिकारी पोलिसांना घेऊन हे रत्न बारख्यांच्या घरी आलेले असतात आणि त्यावेळेस आता राघवला अटक करण्यासाठी पोलीस हे पुढे आलेले असतात तेवढ्यात थांबा असे म्हणत सिंधू आता वकिलाला कॉल करते आणि सांगते की सर मी तुम्हाला अँटीसिपेटरी बेल तयार मिळवून द्यायला सांगितलं होतं त्याचं काय झालं तेव्हा आता वकील सिंधूला म्हणतात की सॉरी मॅडम अँटीसिपेटरी बेल आपल्याला मिळू शकत नाही सिंधू म्हणते का वकील म्हणतात की श्रीकांत धर्माधिकारी हे मधूचे वकील ना खूप धूर्त आहेत आणि त्यांची खूप वरपर्यंत ओळख आहे तेव्हा सॉरी मॅडम आपल्याला बेल मिळू शकत नाही असे आता त्या वकिलाने सांगितलेलं असतं आणि वकील फोन ठेवतो ते, ते बघून सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात श्रीकांत धर्माधिकारी वकील हे हसू लागतात आणि सिंधूला म्हणतात की आहे का कुणाला फोन करायचा बाकी अजून आणि अजूनच मोठमोठ्याने आता श्रीकांत हसू लागतो श्रीकांत सिंधूला म्हणतो की बघा कुणी असेल अजून तर लावा त्यांना फोन श्रीकांत म्हणतो की बग अजून कोणी असलं का बग प्रयत्न करून काही उपयोग होणार नाही आणि काय म्हणाली होतीस तू सिंधू मी देवही नाही आणि मी जजही नाही पण एवढं लक्षात ठेव या दोघांपेक्षा मी मोठा आहे श्रीकांत म्हणतो की हे तर तुझ्या लक्षात आलेच असेल कारण तू धूर्त आहेस शिकलेली आहेस हुशार आहेस आणि अजून एक गोष्ट मी तुझ्या लक्षात आणून देतो सिंधू माझ्या उभ्या आयुष्यात मी एकही केस हरलेलो नाही आणि ही सुद्धा केस मी जिंकणार असे आता ठणकावून श्रीकांत धर्माधिकारीने सिंधूला सांगितलेलं असतं आणि लगेच श्रीकांत पोलीस इन्स्पेक्टर सालेकरला सालेकर असे म्हणत पुढे यायला सांगतो तर आता सालेकर राघव समोर येत म्हणतो की सर प्लीज तेव्हा राघव पुढे येत म्हणतो की सालेकर तुम्ही तुमची ड्युटी करा आणि आता राघवने त्याचे हात पुढे केलेले असतात तर सालेकरने राघवच्या हातात भेड्या घातलेल्या असतात आणि ते बघून सिंधू राजेश्री काकू सगळ्यांना मोठा भयानक धक्का बसलेला असतो इकडे आता राघव राजेश्रीकडे बघत म्हणतो की आई सिंधू तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरच घरी परत येईल तर आता श्रीकांत धर्माधिकारी राघवकडे बघत असतो तर आता राघवला बेड्या घातलेल्या असतात आणि सालेकर आता राघवला घेऊन जाऊ लागतात आणि राघवला घेऊन जा जाऊ लागताच राजेश्री रडत आता राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते पण काकू आता राजेश्रीला समजावते काकू म्हणते की अरे अगं राजेश्री त्यांनी तर त्यांचं काम केलं पण तू काही काळजी करू नको लव लवकरच आपण राघवला सोडू सिंधू फक्त स्तब्ध एका जागेवर उभी राहून ते सगळं बघत असते आणि सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात राजेश्रीच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ लागतात आणि राजेश्रीला चक्कर येऊ लागते काकू आता राजेश्रीला समजावत खाली बसवते काकू म्हणते राजेश्री विनायकावर विश्वास ठेव सगळं काही ठीक होईल आणि आता इकडे सालेकरने राघवला पोलीस स्टेशन मध्ये आणलेले असतात तर दुसरा इन्स्पेक्टर आता राघवला जेलमध्ये आतमध्ये टाकतो त्यानंतर आता राघव हा जेलमध्ये जातो तर लगेच तो इन्स्पेक्टर राघवला म्हणतो की सर जग काहीही म्हणू द्या पण मला पूर्ण विश्वास आहे की आमचे साहेब कधीच कायदा मोडणार नाही आणि तुम्ही असं कधीच केलं नसणार तेवढ्यात आता जेलमध्ये दोन गुंड असतात आणि ते राघवकडे बघत म्हणतात की साहेब आता जेलमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय तर रागाने राघव त्यांच्याकडे बघतो तो गुंड म्हणतो की साहेब आता आपल्यावरती राग दाखवायचा नाही बरं का कारण तो मी आणि आपण आता सेम सेम लेवलला आहोत भावड्या बरोबर बोललो ना तर दुसरा गुंडा म्हणतो हो हो आणि ते तेवढ्यात ते इन्स्पेक्टर त्या ते गुंडांचे बोलणे ऐकतो आणि म्हणतो की ए रामेया जादा फडफड जर केली ना आणि जादा शानपट्टी जर केली ना तुझी ट्रान्सफर करील तर लगेचच त्या इन्स्पेक्टरकडे बघत तो गुंड म्हणतो की कोणत्या साहेबांकडे माझी कंप्लेंट्स करणार आणि कोणत्या साहेबांकडून माझी ट्रान्सफर करणार तो गुंड म्हणतो की या साहेबांना की बाहेर आहे त्या साहेबांना असे म्हणत तो गुंड आता हसू लागतो आणि आता तेवढ्यात पळत पळत सिंधू ही पोलीस स्टेशन मध्ये येते आणि राघव समोर येत म्हणते की राघव तुम्ही ठीक आहात ना तुम्ही काही काळजी करू नका लवकरात लवकर मी तुम्हाला इथून सोडवेन तर राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू सुद्धा माझी काही काळजी करू नकोस राघव म्हणतो की सिंधू मी व्यवस्थित आहे आणि मी काहीच केलेलं नाहीये तेव्हा मी लवकर बाहेर येईल सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता राघव म्हणतो की आई बाबा काकू यांना माझ्याविषयी काय वाटत असेल काय माहिती तेव्हा सिंधू म्हणते की राघव त्यांची काळजी तुम्ही करू नका त्यांना देखील माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही काहीच केलेलं नाहीये तेव्हा आता सिंधू म्हणते की लवकरच तुम्ही बाहेर येताल याची त्यांना खात्री आहे राघव म्हणतो की घरातल्यांचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे ग पण बाहेरचे लोक काय म्हणतात बघितलं ना तू राघव म्हणतो की उगाच माझ्यामुळे घराचं नाव खराब होता कामा नाही तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका तो दिवस लवकरच येईल की लोक बाहेरसुद्धा तुमची तारीफ करतील राघव म्हणतो लवकरात लवकर मला इथून बाहेर पडायचं आणि त्यासाठी मला पुरावे हवेत राघव म्हणतो मी जर असं इथे आत मध्ये असलो तर मग पुरावा कसा सापडेल तर सिंधू म्हणते की काही काळजी करू नका राघव पुरावा तोही मिळेल आणि लवकरच मिळेल एवढ्या तो इन्स्पेक्टर घडाळा बघत सिंधूला म्हणतो की मॅडम अहो असं किती वेळ तुम्ही उभा राहणार आहात तुमचे पाय दुखतील तर सिंधू म्हणते नाही मला काहीच होणार नाही सिंधू म्हणते मी इथेच थांबणार आहे राघवांच्या जवळ तेव्हा आता सिंधूचे आपल्यावरचे ते प्रेम बघून राघव एकटक नजरेने सिंधूकडे बघत असतो आणि आता सिंधू ही रात्र जरी झाली असली तरीसुद्धा राघवच्या जवळच बसलेली असते तर राघव सिंधूच्या जवळ तेवढ्यात आता राघवला खोकला येऊन ठसका जातो तर सिंधू तिने आणलेले बॉटलमधले पाणी राघवला प्यायला देते आणि म्हणते राघव आता तुम्ही ठीक आहात का तर राघव पाणी पित म्हणतो हो आता मी ठीक आहे इकडे आता राघव म्हणतो की सिंधू तू आता घरी जा तर सिंधू म्हणते नाही राघव मी कुठेच जाणार नाही राघव म्हणतो की सिंधू घरी सगळेजण तुझी काळजी करत असतील आणि आता लगेचच सिंधूने राघवच्या हातात हात दिलेला असतो तेव्हा सिंधूच्या हातावर हात ठेवत राघव आता फक्त सिंधूकडे बघत असतो तर जेलच्या त्या लोखंडी गजाला आता राघवने डोके टेकवलेले असते तर सिंधू फक्त राघवकडे हातात हात देऊन बघत असते आणि दोघेही आता तसेच रात्रभर एकमेकांच्या शेजारी डोक्यावर डोके, डोके लावून तिथे झोपलेले असतात आणि आता इकडे रात्री अचानक राघव ला जाग येते तर सिंधू ही राघव म्हणजे आपल्या हातात हात देऊन रात्रभर आपल्यापाशी तशी झोपून राहिली आणि बसून राहिली हे आता राघवला समजलेलं असतं राघव आता सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू तू मला किती प्रेम दिलं पण मी तुला आजपर्यंत फक्त दुःखच दिलं आणि प्रेमाने आता राघव सिंधूच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तर तेवढ्यात सिंधूला जाग येते आणि सिंधू राघवकडे बघते तर आता सिंधू उठून बसलेली असते तेव्हा राघव सिंधूला म्हणतो सिंधू तू आता घरी जा तर सिंधू म्हणते नाही राघव मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू माझी काळजी करू नकोस हो घरचे सगळेजण तू घरी आली नसल्यामुळे काळजीत पडलेले असतील तेव्हा आता सिंधू म्हणते की काही नाही राघव मी घरी फोन करून सांगेल मी इथेच आहे म्हणून राघव म्हणतो की हे बघ उगाच काकू आई काळजी करत असतील आणि जर जर सिच्युएशन अजून डिफिकल्ट झाली आणि आई जर प्लॅनिंग झाली तर आईला सांभाळायला कोण तेव्हा सिंधू तुला घरी जावंच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस तेव्हा या दिवशी तू घरी असण खरच खूप गरजेचं आहे सिंधू म्हणते राघव आईन दिवाळीच्या दिवशी तुम्ही घरी नाही येत तर आता राघव म्हणतो की मी येणार आहे सिंधू तू समजून घे आणि कायम मी इथेच राहणार आहे का राघव म्हणतो प्लीज सिंधू तू समजून घे मला जर इथून बाहेर काढायचं असेल तर तुला घरी जावं लागेल तेव्हा आता राघव सिंधू कडे बघत असतो तर सिंधू राघव कडे बघत म्हणते की ठीक आहे राघव आणि सिंधू राघवच्या हातात हात देत म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर जाते मी राघव घरी राघव म्हणतो सिंधू उशीर करू नकोस लवकर तू घरी जा आणि राघव सिंधू उठून उभे राहतात तर आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू सावकाश जा आणि सिंधू राघवकडे बघत आता घरी जाण्यासाठी निघालेली असते इकडे दुसऱ्या दिवशी सगळे पेपर राघवच्या न्यूजने ब्रेक झालेले असतात आणि कुंपनाने जर शेत खाल्लं रक्षकच जर भक्ष भक्षक झाले तर समाजाने काय करायचं अशा बातम्या आता पेपरमध्ये छापून आलेल्या असतात आणि तो पेपर बघून रत्न पारख्यांनी आता डोक्याला हात लावलेला असतो आणि आता सगळेजण फक्त राघवचाच विचार करत असतात आणि आता ती न्यूज वाचू लागते सगळ्यांना बातमी वाचून दाखवत असते सगळे गुंड ज्याला ठसाठस थस घाबरत होते तोच आज रक्षक असलेला राघव रत्न पारखी हा भक्षक बनला हे आता रेश्मा सगळ्यांना वाचून दाखवत असते आय पी एस ऑफिसर राघव रत्न त्यांच्यावर खुनाचा आरोप असल्याची बातमी आता रेश्माने सगळ्यांना वाचून दाखवलेली असते पोलीस ऑफिसरच जर शेण खात असतील तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा असे रेश्मा वाचत असतानाच राग घेऊन काकू जोराने रेश्माकडून पेपर ओढून घेते आणि म्हणते की बास ग रेश्मा म्हणते की काकू हे सगळं पेपरमध्ये लिहिलं आणि राघव भाऊजींच्या चारित्र्यावरती सिंतोडे उडवले जाऊ राहिले काकू चिडतच म्हणते की आजपर्यंत पेपरमध्ये राघवच्या नावाचं फक्त कौतुक छापून यायचं आणि आज ह्या अशा बातम्या बघून मला चिडीत आणि मला ऐकवत नाही रेश्मा ऋतुराज म्हणतो की नाहीतर काय वहिनी सत्य जाणून घेणे अगोदरच एखाद्याला गुन्हेगार म्हणून लगेचच त्याच्यावरती सिक्कामोर्तोब करायचं हे असलं लोकांचं थेरड आहे काकू म्हणते की जेव्हा राघव निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हा लोक काय करणार आहे पेपरमधून पुन्हा माफी मागणार आहेत का ऋतूच्या म्हणते वहिनी पेपर मध्ये ही बातमी छापून आली म्हणजे टीव्ही चॅनेलवर सुद्धा ही बातमी आली असेल ऋतुजा म्हणते थांबा मी, था, मी टीव्ही चालू करते तर काकू म्हणते की अजिबात टीव्ही चालू करू नकोस कारण तिथे सुद्धा अशी चिखलफेक चाललेलीच असणार घरच्यांच्या मनात काय चालला असेल याचा ते माणसे विचारच करत नाही असे काकू डोक्याला हात लावत ऋतुजाला सांगते रेशमा म्हणते खरं आहे राघव भाऊजींच्या काळजीने कालपासून काकूने काहीच खाल्लेलं नाहीये आणि काही, काही बोललेल्याही नाहीये त्या गप्प आहेत तर सगळेजण राजेश्रीकडे बघतात तेव्हा आता काकू म्हणते की विनायका माझ्या राघवला लवकरात लवकर बाहेर काढ बाबा तर तेवढ्यात सिंधू तिथे म्हणते की लवकरच राघव बाहेर येईल तर सगळेजण सिंधूकडे बघतात आणि सिंधूचे ते बोलणे ऐकताच आणि सिंधूला बघताच सगळेजण खडबडून उठून उभे राहतात आणि सिंधूजवळ येतात तर राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू तू खरं बोलतेस का तर सिंधू राजेश्रीकडे बघत म्हणते की हो आई लवकरच आपले राघव बाहेर येतील तुम्ही का काही काळजी करू नका असे म्हणत आता सिंधूने राजेश्रीला देखील समजावलेलं असतं सिंधू म्हणते की आई मी तुम्हाला शब्द देते लवकरात लवकर राघवला मी लवकर घरी घेऊन येईल तेव्हा आता सिंधूचे ते बोल बोलणे ऐकून सिंधूच्या डोळ्यातला तो विश्वास बघून राजेश्रीला खूप हायसे वाटलेले असते आणि प्रेमाने राजेश्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि राजेश्री बघत असते आणि आता काकूला सुद्धा सिंधूच्या डोळ्यात विश्वास दिसलेला असतो तेवढ्यात आता ऋतुजा रेश्मा सगळेजण सिंधूचे बोलणे ऐकत असतात तर ऋतुराज म्हणतो की सिंधू तू राघवला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये गेली होतीस ना ऋतुराज म्हणतो की तेव्हा मग तिथे काय झालं तर सगळेजण बघू लागतात सिंधू काही बोलत नसते तेवढ्यात राजेश्री म्हणते बोल ना सिंधू तिथे काही झालंय का तर सिंधू आता राजेश्रीकडे बघत म्हणते की राघवला तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते त्यांनी तुमच्यासाठी तेव्हा सगळ्यांना निरोप दिला एक राजेश्री आता डोळे पुसत म्हणते की निरोप दिला काय म्हणाला माझा राघव तेव्हा आता सिंधू म्हणते की त्यांनी आपल्या सगळ्यांना लक्ष्मीपूजन करायला सांगितलं ते ऐकून रडतच राजेश्री म्हणते की माझा राघव तिकडे दुःखात आहे आणि आप आपण इथे घरी काय दिवाळी साजरी करायची का राजेश्री म्हणते की मला हे अजिबात जमणार नाही तेव्हा आता सिंधू राजेश्रीच्या डोळ्यात बघत म्हणते की आई आपल्याला दिवाळी साजरी नाही करायची फक्त आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं तेव्हा सगळे जण आता सिंधूकडे बघू लागतात राजेश्रीचा हात आपल्या हातात घे सिंधू म्हणते की आई तुम्ही जर असे रडत राहिलात तर राघवला बरं वाटेल का तेव्हा आई प्लीज तुम्ही रडू नका आणि स्वतःला सावरा फक्त राघवसाठी तरी तुम्ही रडू नका तर राजेश्री म्हणते की नाही जोपर्यंत माझा राघव घरी येत नाही तोपर्यंत मला स्वस्त बसू देणार नाही सिंधू म्हणते आई राघव निर्दोष आहे यावर तुमचा विश्वास आहे ना तर राजेश्री म्हणते की हो ग सिंधू माझा राघव असा कधीच काही करणार नाही अगदी शंभर टक्के माझा राघववर विश्वास आहे आणि माझा राघव असं चुकीचं कधीच वागणार नाही याची मी सगळ्यांना गॅरंटी देते असे राजश्री आता ठणकावून सगळ्यांना सांगते राजश्रीकडे बघत सिंधू म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला सांगते आई तुम्ही धीर सोडू नका लवकरात लवकर आपले राघव पुन्हा परत घरी येतील आणि त्यासाठी आपल्याला ही पूजा करावीच लागेल तर राजश्री सिंधूकडे बघत म्हणते की हे बघ सिंधू तर तेवढ्यात काकू राजश्रीला थांबत म्हणते की अगं राजश्री सिंधू अगदी बरोबर सांगू राहिली आणि राघवच्या सुटकेसाठी आपल्याला पूजा करावीच लागेल असे काकूने देखील आता मान्य केलेलं असतं तेव्हा आता रेश्माकडे बघत काकू म्हणते की रेश्मा सिंधू तुम्ही पूजेची तयारी करायला घ्या काकू म्हणते कर नाही त्याला डर कशाला आणि आपला रागव घरी येणार म्हणजे येणार काकू आता राजश्रीला मोठ्या आवाजात म्हणते राजेश्री विनायकावरती विश्वास ठेव आणि अजिबात रडका चेहरा करायचा नाही काकू म्हणते की चला सगळेजण कामाला लागा आणि आपण सगळेजण तयारी करू तर राजेश्रीकडे बघत सिंधू म्हणते की आई तुम्ही अगोदर खाऊन घ्या बरं तुम्ही काहीच खाल्लेलं नाही रेश्मा म्हणते हो काकू तुम्ही खरंच काही खाल्लं नाही अगोदर खाऊन घ्या तर, तर सिंधू म्हणते की आई राघवला तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा जेवण करायचं सांगितलं आणि तुम्ही असे न खाता बसलात जर तुम्हाला काही झालं तर राघवला काय वाटेल असे आता सिंधू राजेश्रीला समजावते सिंधू म्हणते की थोडं खाऊन घ्या बरं आणि लगेच आता सिंधू रेश्माकडे बघत म्हणते की रेश्मा, रेश्मा आईंसाठी काहीतरी खायला आणि आता ते ऐकताच रेश्मा काकू ऋतुजा ऋतुरा सगळेजण राजेश्रीला घेऊन आतमध्ये जातात सिंधू त्यांच्याकडे बघत असते आणि सिंधूने खऱ्या अर्थाने आता राजेश्रीला धीर देऊन समजावलेले असते आणि सगळ्यांना आता लक्ष्मीपूजन करायसाठी तयारही केलेलं असतं राघवच्या सुटकेसाठी सिंधू आता एक एक प्रयत्न करत असते इकडे आता सावी ही स्कूलमध्ये कॅम्पमध्ये असताना सिंधूला कॉल करते सिंधू आता बेडरूममध्ये आलेली असते तेव्हा आता सावीचा आलेला फोन बघून सिंधूला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि विचार करत सिंधू आता डोळे पुसत फोन घेते आणि म्हणते की बोला कशी आहे माझी सावी तेव्हा आता सावी सिंधूला म्हणते की आई तू माझ्यापासून काही लपवतेस का गं तर सिंधू म्हणते की नाही का गं सावी काय झालं सिंधू म्हणते काय झालं सावी तू मला असे प्रश्न का विचारते तेव्हा आता सावी म्हणते की आई आमच्या स्कूलमधल्या टीचर सांगत होत्या की माझ्या बाबांना केलं केलंय म्हणून ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि सावीच्या कानावर सुद्धा राघवच्या ॲरेस्टची बातमी गेलेली कळतात सिंधूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात सावी म्हणते की आई खरं आहे का हे आणि खरंच बाबांना अरेस्ट केलं आहे का आई सावी म्हणते की आई काय केलंय बाबांनी तेव्हा आता सिंधू म्हणते की सावी तुला काय वाटतंय तुझे बाबा कधी चुकीचे वागतील का सावी म्हणते की माझे बाबा हिरो आहेत ते एनिमीजला मारतात माझे बाबा कधीच चुकीचं वागू शकत नाहीत सिंधू म्हणते की अगदी बरोबर सावी तर सावी म्हणते पण मग त्यांना अरेस्ट का केलं तेव्हा आता सिंधू म्हणते की कधीकधी माणसं चुकीचे वागतात आणि त्याची शिक्षा चांगल्या माणसांना देखील मिळते आणि ते दृष्ट लोक मुद्दाम चांगल्या माणसांना वाईट ठरवतात आणि मग कुठल्या तरी गोष्टीमध्ये चांगल्या माणसांना अडकवतात आपल्या तुझ्या बाबांचं सुद्धा तसंच झालं तेव्हा सावी म्हणते की आई मला कळलं म्हणजे माझ्या बाबांवरती कोणी चुकीचा ब्लेम केला आहे बरोबर ना तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की हो सावी बाळा तू अजिबात काही काळजी करू नकोस लगेचच लवकर तुझे बाबा निर्दोष सिद्ध होऊन घरी येतील फोनवरती सावी म्हणते की आई मी बाप्पाकडे दररोज बाबांसाठी प्रार्थना करेन तेव्हा आता सिंधू म्हणते की बरं आईक सावी तुला हे सगळं कळलं आहे पण प्लीज यातील तू विनूला काही सांगू नको तर आता सावी म्हणते डोंट वरी आई मी विनूला काहीही कळू देणार नाही सिंधू म्हणते कसा आहे विनू तर सावी म्हणते तो बरा आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही दोघंही अभ्यासाकडे लक्ष द्या बरं का आता सिंधू म्हणते ठीक आहे सावी बाळा मग मी तुला नंतर फोन करेल तर सावी म्हणते आई मला तुझी खूप आठवण येते ग सिंधू म्हणते की सावी बाळा मला सुद्धा तुझी खूप आठवण येते पण आत्ता मी तुला भेटायला तिथे नाही येऊ शकत बाळा सावी कारण आत्ता बाबांना माझी गरज आहे ना बाबांना सोडवण्यासाठी मला इथे थांबावं लागेल सावी तर सावी म्हणते की बरोबर आहे आई सावी म्हणते आई तू बाबांसोबतच थांब पण मला सुद्धा तिकडे यायचं आहे सिंधू म्हणते की बाबा पुन्हा आले ना मग आम्ही दोघेसुद्धा तुम्हाला परत न्यायला येऊ आणि मग आपण पुन्हा एकत्र दिवाळी साजरी करू चालेल ना सावी तर हसत सावी म्हणते की चालेल मी माझ्या बाबांसाठी रोज सुटकेसाठी प्रे करील असे आता सावीने सिंधूला सांगितलेलं असतं आणि आपले बाबा हिरो आहेत म्हणजे आहेतच ते लवकरच प्रू होईल असे आता सावीने सिंधूला सांगितलेले असते आणि आता बाय असे म्हणत खुश होऊन आता सावीला सिंधूने फोन ठेवलेला असतो आणि सिंधू आता राघवच्या आठवणीत आता हरून गेलेली असते सिंधूच्या डोळ्यासमोर फक्त राघवच येत असतो इकडे आता सिंधूने राघवला सोडण्यासाठी पहिला प्रयत्न सुरू केलेला असतो आणि सिंधूने एका वकिलाची भेट घेऊन त्या वकिलाला सगळी हकीकत सांगितली असते तेव्हा आता लगेचच ते सगळं ऐकता असतो वकील सिंधूला म्हणतो की हे बघा मॅडम श्रीकांत धर्माधिकारी अत्यंत धूर्त वकील आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला आपल्याला जर लढायचं असेल तर ला पुरावा लागेल सिंधू म्हणते की तुम्ही काहीही काळजी करू नका मी लवकरच तुम्हाला पुरावा देईल सिंधू म्हणते की लवकरच मी पुरावा आणेल पण तुम्ही ही केस लढाल ना तेव्हा आता वकील म्हणतात की एक जरी पुरावा मिळाला ना तरी सुद्धा मी ही केस नक्की नक्की लढेन तर सिंधूला खूप हायसं वाटलेलं असतं आणि आता राघवची केस लढण्यासाठी श्रीकांत धर्माधिकारी विरुद्ध वकील आता सिंधूने तयार केलेला असतो तेव्हा आता सिंधू घरी येते तर राजेश्री सिंधूला विचारते सिंधू ते वकील आपल्या राघवची केस लढायला आणि घ्यायला तयार आहेत ना तेव्हा आता सिंधू म्हणते की आई आपल्याकडे एकही पुरावा नाहीये पण आई तुम्ही का काही काळजी करू नका मी शोधेन पुरावा असे आता सिंधुने राजश्रीला समजावलेलं असतं आणि आता सिंधू वकिलाला तयार करून आता मधुच्या विरोधात पुरावा शोधायला तयार झालेली असते तर आता एकेका गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊ आता सुरुवातीपासून जे काही घडलं त्याचा अभ्यास करत आता मधूने सोडलेला पुरावा सिंधू घेऊन येत श्रीकांत धर्माधिकारीच्या नाकावर चून राघवला कशी सोडवते आणि आता सिंधू असा कोणता पुरावा आणते की जेणेकरून मधूने स्वतःच खिडकीतून उडी मारल्याचे सिंधू पुराव्यासगट सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा